की त्यांनी या अभ्यासवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. विधान परिषदेचे माननीय सभापती रामराजे निंबाळकर साहेब, विधानसभेचे अध्यक्ष माननीय हरिभाऊजी बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीजी बापट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेजी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलजी, उल्हासदादा पवार, आशिषजी सेलार, विधानमंडळाचे सर्व अधिकारी, प्रधान सचिव श्री कळसेजी, या ठिकाणी राष्ट्रकुल सांसदीय मंडळाच्या या अभ्यासवर्गाला उपस्थित 11 विद्यापीठातील विद्यार्थी, अधिव्याख्याते, सीएम इंटर्न्स प्रोग्रामचे इंटर्न्स आणि सर्व भगिनी बंधूंनो, खरं म्हणजे तुमचा सगळ्यांचा मला हेवा वाटतो, कारण ज्या सभागृहामध्ये येण्याकरता आणि या जागेवर बसण्याकरता 5-5 लाख लोकांच्या घरी चक्रा मारून कधी यश कधी अपयश या काटेरी वाटेवरून अनेक लोक स्वप्न पाहत निवडणुका लढत असतात आणि त्यातल्या 300-350 लोकांना दोन्ही सभागृह मिळून या जागेवर बसायची संधी मिळते तुम्हाला कुठलीही निवडणूक न लढता. त्या जागेवर बसायची संधी प्राप्त झाली. मला हरिभाऊ विचारत होते की विद्यार्थी असताना तुम्हाला कधी इथे येण्याची संधी प्राप्त झाली का? मी म्हटलं नाही झाली. ते म्हणे कधीतरी हे बघितलं पाहिजे की आपल्या इतक्या संसदीय मंडळाच्या जेवढे अभ्यासवर्ग झाले त्यापैकी कोणीतरी विधानमंडळाचा सदस्य झाला आहे का? सुधीरभाऊ मुनघंटीवार झाले आहेत. नाही, मला अपेक्षा आहे की तुमच्यापैकी देखील कोणी या ठिकाणी निश्चितपणे येईल. माझ्या शुभेच्छा आहेत. खरं तर या लोकशाहीने या सभागृहांना सर्वोच्च दर्जा दिला. लोकशाहीची मंदिरं अशा प्रकारे आपण विधानमंडळाचं आणि संसदेचं वर्णन करतो आणि देशामध्ये कायद्याचं राज्य असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानानं लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य माणसाला अधिकार दिले. या लोकशाहीचा प्रवास, कायद्याच्या राज्याचा प्रवास हा देखील फार मोठा आहे. खरं तर आपल्यापैकी अनेकांना हे माहिती आहे की 800 वर्षापूर्वी 1215 इसवी सन ज्याला अतिशय महत्त्व आहे ते मॅग्ना कार्टा किंवा द ग्रेट चार्टर हा करार, महाकरार इंग्लंडमध्ये झाला होता आणि त्यावेळी पहिल्यांदा राजाच्या काही अधिकारांपेक्षा तेव्हाचं चार्टर किंवा संविधान हे मोठं आहे आणि त्याचं पालन राजालाही करावं लागेल अशा प्रकारची पहिली मुहूर्तमेढ. लॉ अबव मोनार्की अशी पहिली मुहूर्तमेढ तेव्हा झाली होती. त्यापूर्वी देखील राजेशाही अनेक वर्ष ही सुरू होती, आपल्याही देशात होती,
किंबहुना आपल्या देशात तर अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचं पाटलीपुत्रासारखं राज्य आपण बघितलं, पण साधारणपणे राजे हे नैतिकतेने वागायचे, कायद्याचं बंधन पाळायचे, पण लिखित नियम हा कधीच नव्हता। राजे सांगतील तो कायदा, ते सांगतील ते संविधान, अशा प्रकारची अवस्था होती। त्या अवस्थेतनं प्रवास करत आणि त्यानंतर आपण बघितलं की ज्याला आपण आधुनिक इतिहास म्हणतो त्या इतिहासामध्ये पुढे हे सगळं प्रगल्भ होत गेलं आणि कायद्याच्याच राज्याची संकल्पना ही दृढ झाली। आपल्या देशामध्ये देखील आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीच्या माध्यमातून ज्याला कलेक्टिव विजडम आपण म्हणतो, या कलेक्टिव विजडमने आमचा देश चालेल, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी हे या ठिकाणी राज्य करतील, अशा प्रकारचं लोकशाहीने आणि संविधानाने आपल्याला अधिकार दिले। आणि खरं तर आपल्या लोकशाहीची रचना इतकी सुंदर आहे, आपण आपल्या लोकशाहीमध्ये तीन मोठे स्तंभ लोकशाहीचे तयार केले आहेत, पार्लमेंट आहे, ज्युडिशियरी आहे, कार्यपालिका आहे, आणि या तिघांचं अस्तित्व पूर्णपणे वेगळं ठेवलं आहे। पण वेगळं ठेवत असताना चेक अँड बॅलन्सच्या सिस्टीममध्ये एकमेकाला उत्तरदायी देखील आपण यांना ठेवलेलं आहे। आपल्या विधानसभा असतील, संसद असतील, यांनी कायदे तयार करायचे, जर ते केंद्र सूचीतील विषय असतील तर संसदेनं कायदे तयार करायचे, राज्य सूचीतील विषय असतील तर विधानमंडळाने कायदे तयार करायचे, आणि समवर्ती सूचीतील असतील तर केंद्र किंवा राज्य दोघांपैकी कोणी कायदा तयार करायचा, केंद्राने कायदा तयार केला तर राज्याच्या कायद्यापेक्षा मोठा तो कायदा ठरेल, अशा प्रकारची एक विभागणी आपण केली। आणि त्यातनं देशामध्ये कायद्याचं राज्य विधानमंडळाने, संसदेनं, पार्लमेंटनं तयार केलेल्या कायद्याच्या अनुरूपच हा देश चालेल, अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली। पण त्याचवेळी आपण अनिर्बद्ध अशा प्रकारचे अधिकार देखील संसदेला दिले नाहीत। संसदेने किंवा विधानमंडळाने तयार केलेला कुठलाही कायदा हा राज्यघटनेच्या चौकटीतच असला पाहिजे, आणि तो जर राज्यघटनेच्या चौकटीत नसेल तर तो या सर्वोच्च सभागृहाने पारित केला असला तरी रद्दबादल ठरवण्याचा अधिकार हा आपण न्यायालयाला दिला, न्यायपालिकेला दिला। आपण बघितलं अनेक केसेसमध्ये न्यायपालिकेने कायद्याची व्याख्या करत असताना तो कसा संविधान समत नाही आणि त्यामुळे तो कसा लागू करता येणार नाही असे अनेक कायदे अनेक वेळा स्ट्राईक डाऊन केल्याचं आपण बघितलं। आपण न्यायपालिकेला सर्वाधिक स्वातंत्र्य दिलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे हे जसं कायद्याचं इंटरप्रिटेशन करतं तसं ते कायदा देखील तयार करतं, कारण त्यांनी केलेलं इंटरप्रिटेशन याला कायद्याचं स्वरूप आहे। आणि म्हणून एक अशी सिस्टीम आपण तयार केली आहे की ज्या सिस्टीममध्ये कायदे तयार करायची जबाबदारी ही विधानमंडळांची आहे, कायद्यांचा अर्थ लावत असताना ॲम्बिग्युटी तयार झाली तर तो अर्थ लावायची जबाबदारी कोर्टांची आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायद्याचं स्वरूप घेतो त्यामुळे तो विधानमंडळावरही बंधनकारक होतो, आणि याच्याही पलीकडे जाऊन जर सर्वोच्च न्यायालयाने केलेलं इंटरप्रिटेशन हे योग्य नाही आहे असं संसदेला वाटलं तर संसद आपल्या संविधानिक अधिकाराच्या अंतर्गत त्याच्यावर पुन्हा कायदा तयार करून
हे सांगू शकते की संविधानाचं मत हे आहे, संसदेचं मत हे आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा कायदा तयार झाला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय चांगली पद्धत आपण यात तयार केली आहे. यासोबत आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत, कार्यपालिका आहे, या कार्यपालिकेला एकीकडे सगळा अधिकार दिला आहे पण दुसरीकडे संसदेला त्याला उत्तरदायी देखील ठेवलं आहे. आमची जी कार्यपालिका आहे, खरं म्हणजे अनेकांना असं वाटतं की एक्झिक्युटिव्हचा अर्थ अधिकारी होतात, पण या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये एक्झिक्युटिव्हचा दर्जा हा अधिकाऱ्यांना नाही आहे, तो निवडून आलेल्या प्रतिनिधींमधनं जो मंत्री झालेला आहे त्याला तो अधिकार आहे. एक्झिक्युटिव्ह इज अ मिनिस्टर, कार्यपालिकेचा प्रमुख हा मंत्री आहे आणि त्याच्या अंतर्गत संपूर्ण प्रशासन हे काम करत असतं. त्यामुळे एकीकडे प्रशासन चालवण्याचं स्वातंत्र्य हे पूर्णपणे कार्यपालिकेला मिळालेलं आहे, पण त्याचवेळी त्या कार्यपालिकेला विधानमंडळाला उत्तरदायी ठेवलेलं आहे. आणि म्हणून अधिवेशनाच्या माध्यमातून एकीकडे प्रशासनाच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्याचा उहापोह त्या ठिकाणी होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, मी अनेक वेळा सांगतो की विधानमंडळाचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, आणि ही माझी खंत आहे, अनेक वर्षापासून खंत आहे की सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ती दोन कार्य आहेत. त्या दोन कार्यांवर जेवढा वेळ आम्ही खर्ची घातला पाहिजे तो आम्ही घालत नाही. पहिलं कायदे तयार करणं आणि दुसरं आर्थिक व्यवहार, जो आमचा फायनान्शियल बिझनेस आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण विधानमंडळाच्या मान्यतेशिवाय एक नवा पैसा देखील राज्य सरकार खर्च करू शकत नाही. विधानमंडळाच्या हातामध्ये तिजोरीची चाबी असते. जेव्हा विधानमंडळ ॲप्रोप्रिएशन किंवा रिअप्रोप्रिएशन बिल, नियोजन विनियोजन विधेयक हे ज्यावेळी मंजूर करतं, त्याचवेळी राज्य सरकारला आपल्या निधीतनं पैसा खर्च करण्याची परवानगी मिळते. अन्यथा एक आकस्मिकता निधी जो पुन्हा कायद्यानेच तयार करावा लागतो, याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारला पैसा एकही खर्च करता येत नाही. आणि म्हणून जे तीन अधिवेशनं येतात त्यातलं एक बजेटचं अधिवेशन असतं, ज्याच्यामध्ये वर्षभराच्या खर्चाचा ताळेबंद हा एक्झिक्युटिव्हला विधानमंडळापुढे मांडून सरकारला तो मंजूर करून घ्यावा लागतो. तो मंजूर केल्यानंतर त्यानुसार कारवाई करत असताना त्यात कमी अधिक, कारण शेवटी तो अंदाज असतो, त्यात काही कमी अधिक झालं तर पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुरवणी मागण्या आणण्यात येतात की ज्या मागण्यांच्या माध्यमातून पुन्हा जी नवीन आव्हानं आहेत त्या संदर्भात विधानमंडळाचं त्या ठिकाणी त्याच्यासमोर ठेवून त्याची मान्यता घेतली जाते. आणि पुन्हा आता हे जे डिसेंबरचं अधिवेशन आहे याच्यामध्ये पुन्हा पुरवणी मागण्या येतात की ज्याच्यामध्ये शेवटच्या 3-4 महिन्यांमध्ये जी काही आव्हानं आहेत किंवा जी समोर मागच्या 6-8 महिन्यांमध्ये आली आहेत त्या आव्हानांची पूर्तता करण्याकरता पुन्हा फायनान्शियल बिझनेस या रूपानं त्या ठिकाणी हा बिझनेस होतो आणि ती मान्यता घेतली जाते. त्यामुळे जरी प्रशासकीय अधिकार हे सगळे सरकारचे आहेत, प्रशासकीय अधिकार हे विधानमंडळाला नाहीत, हे सगळे सरकारचे आहेत, पण त्या प्रशासकीय अधिकारावर चेक ठेवण्याकरता प्रत्येक पै न पै जी खर्च होते त्याची मान्यता ही विधानमंडळातनं घ्यावी लागते. आणि हा जो बिझनेस आहे मला असं वाटतं की हा विधानमंडळ म्हणून अधिक गांभीर्याने व्हायला पाहिजे, तो अधिक डीपली व्हायला पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आहे. सुदैवाने देशामध्ये ज्या विधानमंडळात उत्तम काम होतं, ज्याच्यामध्ये चर्चा होतात, ज्याच्यामध्ये फायनान्शियल बिझनेसवर मोठ्या प्रमाणात मतं व्यक्त केली जातात, त्यातलं अग्रणी राज्य म्हणून महाराष्ट्राचं राज्य आहे की ज्यामध्ये आपण बघू शकता की अनेक त्याच्यावरची मतं जी आहेत, मग विरोधी पक्षनेते असतील, सरकारतर्फे असतील, वेगवेगळे सदस्य असतील, अतिशय उत्तम अशा प्रकारची डिबेट ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यासोबत जी सरकारची वेगवेगळी धोरणं आहेत, जे तात्कालिक विषय आहेत,
या विषयांच्या संदर्भात देखील या सभागृहामध्ये वाचा फोडता आली पाहिजे म्हणून विविध आयुधांच्या माध्यमातून ती देखील मांडली जातात. आपल्या या अभ्यास वर्गामध्ये त्याचा एक आपला वर्ग होणारच आहे की संसदीय आयुध कुठली आहेत आणि त्या आयुधांच्या माध्यमातून प्रश्न असतील, लक्षवेधी असतील, चर्चा असतील, अर्धा तास चर्चा असतील, अल्पकालीन चर्चा असतील, अशा वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून जी महत्त्वाची विषय असतात ती विषय देखील समोर येतात. आणि अनेकांना असं वाटतं की विधानमंडळामध्ये गोंधळ चालतो, चालतो एक दोन दिवस गोंधळ चालतो, पण ज्यावेळी विधानमंडळ सिरियस काम करतं, इथे ज्या डिबेट्स होतात, जी मतं या ठिकाणी व्यक्त होतात, कलेक्टिव्ह विजडम म्हणजे काय आहे हे आपल्या लक्षात येतं. या विधानमंडळामध्ये जर आपण दिवसभर बसलो तर किती प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्याच्यावर किती प्रकारचे व्ह्यूज आहेत. समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीचा आवाज, त्याची भावना ही या विधानमंडळात व्यक्त होते. सगळ्या भौगोलिक क्षेत्राची भावना ही या विधानमंडळात व्यक्त होते. त्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या भागातल्या भावना, विषय एकच असतो पण त्या विषयावर प्रत्येकाचं मत वेगळं असतं, ती सगळी मतं एकत्रित येऊन मग त्याच्यामध्ये प्रगल्भता तयार होते आणि या प्रगल्भतेनंतर त्या ठिकाणी जो काही निर्णय होतो तो निर्णय इन्फॉर्म निर्णय असतो, ते कलेक्टिव्ह विजडम असतं. आणि म्हणून मला वाटतं की विधानमंडळामध्ये अशा प्रकारच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा आवाज त्या ठिकाणी बुलंद होत असतो. आणि किती विषयांवर चर्चा होते, सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत कुठल्याही विषयावर या ठिकाणी चर्चा होत असते आणि वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून सदस्य ती मांडत असतात. त्यामुळे एक प्रकारे समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्याचं एक स्थान देखील हे विधानमंडळ आहे. आणि म्हणजे किती वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते, एक गमतीचा प्रसंग सांगतो की एका अधिवेशनामध्ये एका सदस्यांनी एक लक्षवेधी मांडली की कर्नाटकातले हत्ती महाराष्ट्रामध्ये येऊन शेतीचं नुकसान करतात, जंगलाचं नुकसान करतात. त्यावेळी आमचे आर आर पाटील हे मंत्री होते आणि आपल्याला माहिती आहे की अतिशय चांगले संसदपटू स्वर्गीय आर आर पाटील होते आणि त्यांनी त्याचं उत्तर वगैरे दिलं. त्यात एक सदस्य उभे राहिले आणि म्हणाले, ओ पण हे कसं, ते जे काहीतरी कर्नाटकमध्ये केलं पाहिजे ना, ते कर्नाटकाचे हत्ती कसे महाराष्ट्रात येतात. आर आर पाटील उभे राहिले आणि म्हणाले, ठीक आहे, मी महाराष्ट्राच्या सीमेवर पाटी लावतो की कर्नाटकाच्या हत्तींना महाराष्ट्रामध्ये प्रवेश नाही. मग दुसरं कोणीतरी उभं राहिलं आणि तो असं म्हणाला की ओ पाटी मराठीत लावून कशी चालेल, ते कर्नाटकातले हत्ती आहे, कानाडीमध्ये पाटी लावा. त्यामुळे असे गमतीशीर प्रसंग देखील होत असतात. पण म्हणजे इतक्या वेगवेगळ्या गोष्टींवर या सभागृहाच्या माध्यमातून चर्चा होत असते. मला असं वाटतं की या लोकशाहीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज समाजाला जोडण्याची आवश्यकता आहे. विशेषतः जी आमची युवा पिढी आहे, त्या युवा पिढीपुढे माध्यमांच्या माध्यमातून लोकशाहीची प्रगल्भ बाजू समोर येतच नाही. ज्यावेळी याच सभागृहामध्ये 14-14, 18-18 तास चर्चा होते आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत त्याच्या हिताकरता दोन्ही बाजूचे सदस्य पोटतिडकीनं ही चर्चा करतात, त्यावेळी त्याचं ज्या प्रकारे रिपोर्टिंग झालं पाहिजे ते होत नाही. पण ज्या दिवशी सभागृहात गोंधळ होतो त्याचं मात्र रिपोर्टिंग मोठ्या प्रमाणात होतं आणि दुर्दैवाने त्याच्यातनं आमच्या नवीन पिढीमध्ये अशी भावना जाते की हे संसद किंवा हे जे काही आपलं सभागृह आहे हे गोंधळ करण्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी कामकाज काहीच होत नाही, ही भावना जाणं देखील योग्य नाही आहे. ठीक आहे, गोंधळाच्या वेळी गोंधळ होतो, लोकशाहीमध्ये सर्व प्रकारच्या आयुधांचा वापर होतो, त्यात वेलमध्ये येणं हा देखील एक निषेधाचा प्रकार आहे. आता तो किती वेळा आला पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा होऊ शकतात, त्या संदर्भात स्वतंत्र बोलू शकतो, पण हा देखील एक प्रकार आहे. आणि तेवढंच फक्त फोकस करायचं आणि ज्या चर्चा होतात, जे कामकाज होतं, म्हणजे या नागपूरच्या अधिवेशनात किंवा मुंबईच्या अनेक अधिवेशनात आम्ही बघतो की साधारणपणे सभागृहाचं कामकाज हे 5 तास चाललं पाहिजे असं अपेक्षित असतं, पण
ज्यावेळेस ॲव्हरेज निघतं, गोंधळाचे तास काढून टाकले तरी जे ॲव्हरेज निघतं ते 8-9 तासाचं ॲव्हरेज निघतं, म्हणजे 14-14 तास या सभागृहामध्ये कामकाज होतं आणि अतिशय उत्तम अशा प्रकारच्या चर्चा होतात. मला असं वाटतं की आता इन ड्यू कोर्स तुम्हाला देखील ते पाहायला मिळेल. पहिले 2-3 दिवस मला असं वाटतं आमचे दोन्ही विरोधी पक्षनेते या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला कितपत संधी देतात मला माहिती नाही, पण त्याच्यानंतर मात्र निश्चितपणे उत्तम संधी तुम्हाला सभागृहातल्या डिबेट्स पाहायची या ठिकाणी मिळेल. आणि या सगळ्यातनं, या लोकशाहीच्या मंदिरातनं आपण लोकशाहीच्या बद्दल आपलं मत जे तयार करून न्याल ते आपण समाजातल्या सर्व युवांपर्यंत पोचवावं. आणि या लोकशाहीला पर्याय नाही, या देशाला विकासाकडे जर कोणी नेऊ शकेल तर हीच लोकशाही नेऊ शकते. आणि या लोकशाहीतनं, या संविधानातनं आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळू शकतात हा विश्वास आपण मनामध्ये बाळगा आणि तोच विश्वास आपल्या सोबत न्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय देवेंद्रजी. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने